বার কানা ঠন্তুলান বাইছ। ওইনি মিকা মু ভাগ গেশরে নাও ঠোঁ যা, মুস্ত নাওয়ায় ভা গেশী, তেজামান ভাগ বিয়েতে শী বিয়েতে ভাগ গ্যাসী, মস্তটা ইনি খরাস্ তুমি এসনাও ঠোদা ইনি, মস্তওয়ার্তে ভাগ গেী। ভাগ গেশর অসমনাতে মতিলে। হ কিনকি হ! মস্ত নাওয়ায়। মস্ত নাওয়ায় ভাগ গ্যাসী, মস্ত নাওয়ায়। হেসনাও ঠো যাইনি তুমি বাইচ। हो भाग्यश्री मुस्त नाव ठेवता तुम्ही पाहू 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 आपण वेळेवर पाहू नाव ठेवायचं काय ठेवायचं पाहू आपण वेळेवर कार्यक्रम बघितली भाग्यश्री तूतली ओ मा ओ भागितली काय काय म्हणते पिंकी काय झालं पिंके काय नाव ठेवलं लानबाईचं बागेतली 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 नाही ना, भागेत ले, भागेत ले, भागेत ले। ना दादा बागेतली नाही भाग्यश्री भाग्यश्री नाव ठेवलं लानबाईचं हाय कनी मस्त नाव हाय कनी भाग्यश्री हेच नाव ठेवलंय लानबाईचं मस्त वाटतं मोलाय ल आवडतं मोलाय हे नाव भाग्यश्री हेच नाव ठेवलंय दादा लानबाईचं ओ सो 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 भाग्यश्री हो बरोबर हेच नाव ठू हेच नाव ठू मस्त नाव आहे हेच ठू मग हेच ठू गाव

लहानबाईने म्हटलं का पिंकी ताईनं ना माय नाव ठेवलं भाग्यश्री तर माय पप्पा भी माय नाव भाग्यश्री ठेवते असो लहानबाईने वाटते का माय पप्पानं ना माय नाव दुसरं ठेवलं पाहिजे पिंकी ताईनं ना भाग्यश्री ठेवलं पिंकी ताईचं तर मत नाव आहे भाग्यश्री म्हणून बाई नाही रडत होती असो 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 हे गम ओ मग बोला दादा तुम्ही ना दुसरे नाव ठेवजा पाहिजे भाग्यश्री नाव मी ठेवलं लहानबाईचं तुम्ही दुसरे ठेवजा मग बाई नाही लढणार मग बाई कोण जाईल

हाती केलं थांबा तुम्ही मागून मी डॉल आणतो लल्लू का आता लल्लू का डॉल आणतो मी काच हाती केला ले <laughs> 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 बोला ना बोले जी काय म्हणत होते तुम्ही काच्यासाठी आले होते इकडे तर काय बोलले नाही काही नाही काही नाही काही काम नाही होतं मले काही काम नाही होतं असं चालू होतो लहान बाई केलवासाठी झोपली का काय म्हंटल तर बोलतो म्हणलं तिच्या संग थोडस म्हणून आलो होतो बस एवढं असो मला वाटलं का काय मासांना काही दुसरं काम असेल का तुमचं म्हणून आले तुम्ही असं वाटलं बा मला बरं बरं मी काय म्हणतो गौरी का लहान बाईसाठी खेळून आणू का मस्त मस्त खेळून लहान नाही काय अशी रडणार मी नाही अशी खेळून आले पाव 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 खेळा मग असं गोल 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 घुमते का चाबीवर असं वर तर लटकून देवा मस्त पाहत राहील घेऊन येऊ का दोन चार किलो ने चांगले हा आतास आतास ने का आतास का आता काय नाही बोलायची आताच काय खेळ नाही खेळते का ते आताच नको आणू आता उद्या ना चांगले तीन चार महिन्याची तवा घेऊन जा जेवढे किलो ने आणायचे तेवढे आता काय खेळते का ते किलो ने सांगा आता काय नाही पैसे खर्च करू नका चांगले खेळ बर तसं करू कर मग आराम कर तू आराम कर करू दे जा हो जा हो जाता जा। आंबे किंब चांगले आहे शांती मस्त आंबे भेटले येत हा हाडकिले नाही काही नाही दसोडे नाही फसोडे नाही चांगले आंबे आहे मस्त आंबे भेटले कन्या घेऊन आली मस्त चार पाच किलो घेऊन येते ना सहा हा मस्त चार पाच भरण्या भरून ठेवले असत्या मस्त दोन तीन साल पाहायला लागला असता लोणच आनंद नाही अजून दोन तीन किलो घेऊन येईन गेले काय दिवस लोणचं बनवायचे आता एक पंधरा दिवस गेले का अजून चांगले चांगले आंबे येते चांग क्वांटिटी लय आणि याच्यापेक्षा सस्ते बी भेटन मग जास्त बाजारात आले म्हणजे मग काय ते व्यापारी धंदेवाले एकूण टाकतात मग स्वस्ते मस्ते तर मग घेईन ना अजून चांगले वाटले तर अजून चार पाच किलो घेऊन येईन चांगले दोन तीन साल पुरते लिखाले मग लोणचं माय हो शांती हो, हो हो घेऊन येजो बरं माय यासाठी घेऊन येजो बरं मी बी घेऊन जाईन मस्त लोणचं बनवून मग तिथे मला जाऊन बनवायची गरज नाही पडणार घेऊन बरं या घेऊन येतो चांगले मी बी बनवून घेईन हो हो बरं बरं घेऊन येईन मी त्यासाठी घेऊन येईन मी मस्त तू दोन तीन भरणे बनवून घेऊन चालली जाजो आणि मी चार पाच भरणे बनवून ठेवून देईन बरं घे मग हे आंबे आता घे आपण दोघे उचलू आणि वर तर घेऊन जाऊ मस्त उन्हामध्ये हां थोडेसे वाढू देऊ पाणी गिनी राहते तर पाणी गिनी सोकून जाईन मस्त याचं चाल बरं उचल बरं उन्हामध्ये वाढू देऊ मस्त हो मग याच्यात हळद मीठ हे टाकून देऊ का आणि मग देऊ उन्हामध्ये हळदही टाकतो का मी तर म्हणतो हळद राहू दे लावून घे आणि दे आणि मग म्हणजे मग लागतो हळद टाकून देऊ अशी म्हणतो मी तसं करू मग तू या मतानं पहिले मीठ लावून घेतो आता आणि मग सोकू देऊ आणि मग मग हळद मी जे काही टाकून देऊ मग आणि मग अजून थोडस मग भरणे भरून ठेव ह हो तशीच तर म्हणतो मी वळकुटा हाय कुठे ठेवले तुन माईडोल दिसून नाही रेली मोले न तितस त हाय व तितस त हाय पाइन डोळे फाडून तितस त हाय तिथच ती दिसून नाही राहिले तुले म्हणत त अ मै हा हा दिसले दिसले आई दिसले दिसले इथं ठेवली का मी तर तिकडे ठेवली होती इथं आणून ठेवली का तुन म्हणत मला दिसत ना होती माईडोल आपण लहान लानबाई संग खेळू पिंकी आता डोल घेऊन कुठे चालली तू खेळ ना घरीच खेळ ना कुठे चालली डोल घेऊन

ऐकतो कधी नाही ऐकत तू माय जाय ऐकत नाही मी पहिले लहान बाईच्या घरी जातो डॉल खेळून देतो तिला आणि मग ऐकत मी तुय तू काय मी मी चांगली नाही का हो हाय ना, ना तुला लय चांगली आहे बाबा लय चांगली आहे तू जाय मग जा लवकर येऊन जा घरी हां हा भाई हा मी लवकर येतो ना लवकर येतो मग मग तू सांग दे मला काय सांगतो तर मी ऐकन लवकर येतो मी हां बर जाय मग जा बाबा बनलं बाई लोनचं 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 बनलं झालं काय झालं का शांते टाकलं का सगळं हा नाही टाकलं ना पाय बरं सगळंच टाकलं अरे बाप रे माय बाई सुगंध तर मस्त सुटला हो शांते मस्त सुगंध सुटला काय काय टाकली बापा टाकली नाही उन्हातून आणलं तेव्हा अजून थोडस मीठ लावलं आणि हळद लावून घेतली थोडशी आणि मग मेथी दाणे भाजून घेतले राई जिरा आपले धने हे सगळं धाजून घेतलं थोडं थोडं अदर कच्च अदर कच्च आणि मग हे वाटून घेतलं मस्त आणि एका सरसोचं तेल गरम केलं मस्त एक किलो आणि गरम होऊ दे थोडं थोडं गरम होऊ चांगलं आणि हे सगळं ठेवले होते मेथी दाणे हे त्या तेलामध्ये टाकलं आणि थोडस थोडस फिरवलं आणि मग हे सगळं मस्त थंड होऊ दे थंड झाल्यावर मग हे सगळं टाकून दिलं आणि मस्त मिक्स केलं आणि बस झालं मस्त लोणचं सुक्क लोणचं सुकलवंत बनवाव का नाही तर लवकर खराब नाही होत हो आणि तेलामध्ये बनवावं का नाही तर भुरशी लागल्यावानी होते कधी कधी म्हणून तर सुकू तेलला चांगलं पाणी न राहिलं पाहिजे आपल्या अलवंत्याच्या फोडीले पाणी राहिलं म्हणजे कनी मग खराब होते भुरशी लागते माय हो हो शांत शांते बरबर आहे व बरोबर आहे मी लोणच्याच्या फोडीमध्ये पाणीच ठेवत असन थोडं थोडं पाणी पाझरलं राहत असन त्याच्यामध्ये म्हणून तर माया मी जेव्हा बनवतो कधी लोणचं दोन दिवस चांगलं राहते हो आणि मग कनी पांढरी पांढरी बुरशीच होऊन जाते बापा त्याच्यावर आणि जवळ बनवतो कनी तेव्हा तसंच होते निरा पांढरी पांढरी बुरशीच लागते मग हट बापा सोड म्हणलं मी बनवतच नाही मग लोणचं मी तर घेऊन येतो बाजारातून एक भरणी आणि बस बापा पण आता बनवून व आता बनवण मी आणजो बरं आंबे आणजो माझ्यासाठी आणि मी तुझ्या हातानं बनवून घेऊन जाईन दिन नाही मी मस्त लोणचं बनवून ना मस्त घेऊन जाजो बरं मस्त चार पाच किलोचं लोणचं बनवून देईन तुला घेऊन मग हो देजो बापा

चला मग आता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब तर केलाच आहे तुम्ही आणि जर नाही केलं असेल कोणी तर ता आताच करून द्या खाली लाल बटन दिसते तिथे दाबून द्या आणि ऑल वर क्लिक करून द्या सबस्क्राइब होऊन जाते हर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटन मग नोटिफिकेशन येते ना मग आपण घंट्यावर क्लिक केलं म्हणजे चला तर मग भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये हा तर चांगले राहा हा आणि स्वतःची काळजी घ्या आनंदित राहा खुश राहा आणि हेल्दी राहा